थकबाकीदार शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज नाकारते आहे, त्याचबरोबर कर्जमाफीत बसलेल्या शेतकऱ्यांचं सिबिल खराब आहे म्हणून त्यांनाही कर्ज आज नाकारलं जात आहे। मात्र तीच बँक थकबाकीदार असणाऱ्या संजय काकांच्या तासगाव साखर कारखान्यासाठी मात्र 30 कोटीचं कर्ज देण्याचा प्रयत्न करते, याचं गौडबंगाल काय? म्हणजे शेतकऱ्यांची बँक असताना शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जातात मात्र कारखान्यासाठी कर्ज दिले जातात। शेतकऱ्यांना कर्ज तुम्ही नाकारत असाल तर त्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मोर्चा काढू। जे थकबाकीदार आहेत, जे डिफॉल्टर आहेत, त्यांना तुम्ही 30-30 कोटीची कर्ज देणार आणि 10,000, 15,000, 20,000 अशी थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांच्यावरती जप्ती आणणार, म्हणजे शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय, शेतकऱ्यांसाठी वेगळे नियम आणि खासदारांसाठी वेगळे नियम, हे जिल्हा मध्यवर्ती बँकेची मनमानी आम्ही चालू देणार नाही। त्याचबरोबर या बँकेच्या मनमानीविरोधात आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेविरोधात लवकरच मोर्चा काढणार आहोत, अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहे।